हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम तेरा मेच्या या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण क्वेश्चन ऑफ द डे पाहू आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो बारा मे दरवर्षी बारा मे हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो फ्लोरेन्स नाइंटी लेंग यांची जयंती आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केली जाते दोन हजार वीसच्या परिचारिका दिनाची थीम आहे नर्सेस अ वायस टू लीड नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ कोणती नर्सेस अ व्हायस टू लीड नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ हा दिवस आंतरराष्ट्रीय नर्स ऑफ काउन्सिलद्वारे साजरा केला जातो आता या आंतरराष्ट्रीय नर्स ऑफ काउन्सिलची स्थापना कधी झाली ती अठराशे नव्याण्णवमध्ये झाली यामध्ये एकशे तीसहून अधिक नर्स असोसिएशनचा सहभाग आहे हा संघ वीस दशलक्षांहून अधिक परिचारिकांचे प्रतिनिधित्व करतो दोन हजार वीस हे वर्ष फ्लोरेन्स नायटिंगेलची दोनशेवी जयंती आहे त्यामुळे हे दोन हजार वीस हे वर्ष नर्स व वा मिडवाईफचे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे या फ्लोरेन्स नायटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प असंही संबोधले जाते तर मित्रांनो हा इम्पॉर्टंट डेवाला प्रश्न आहे तर या महिन्याच्या सुरुवातीला आपण महाराष्ट्र दिन साजरा केला तो एक मेला आणि एक मेलाच आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला त्यानंतर दोन मेला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन साजरा केला दोन मेला जागतिक टोना दिन साजरा केला तीन मेला जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा केला दोन हजार वीसच्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनाची थीम आहे जर्नालिझम विदाउट फिअर और फेवर कोणती जर्नालिझम विदाउट फिअर और फेवर चार मेला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा केला पाच मेला जागतिक दमा दिन साजरा केला दोन हजार वीसच्या जागतिक दमा दिनाची थीम आहे इनफ अस्तमा डेथ्स सात मेला जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा केला आठ मेला जागतिक थालेसीम्या दिन साजरा केला मेला जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा केला दोन हजार वीसच्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची थीम आहे बर्ड्स कनेक्ट आवर वर्ल्ड कोणती बर्ड्स कनेक्ट आवर वर्ल्ड यानंतर अकरा मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला आता पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या राज्यात प्राणवायू कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे ते राज्य आहे केरळ कर्नाटक हा कार्यक्रम कर्नाटकच्या बेंगलोर शहर कॉर्पोरेशनने सुरू केला बेंगलोरवासियांच्या श्वसनाच्या आरोग्याबद्दल जागरूकता करण्यासाठी प्राणवायू कार्यक्रम सुरू केला आता ऑप्शनमध्ये पहा केरळ केरळने नागरिकांसाठी आयुर्क्षा क्लिनिक सुरू केले होते मध्य प्रदेश मध्य प्रदेशने महिलांना रोजगार मिळावा यासाठी जीवनशक्ती योजना सुरू केली होती आता हा प्राणवायू कार्यक्रम कर्नाटकमध्ये सुरू झाला तर मॅपमध्ये पहा कर्नाटक याची राजधानी आहे बेंगलुरू मुख्यमंत्री आहेत बी एस येडियुरप्पा आणि राज्यपाल आहेत वजूभाई वाला आता पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच पारक नावाची मोबाईल मायक्रोबियल कंटेनमेंट लॅब विकसित करण्यात आली ती कोणी विकसित केली के तर ती विकसित केली डिफेन्स फूड रिसर्च लॅ लॅबोरेटरीने तर डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी पारक नावाची लॅब विकसित केली ही डी आर डीओची संरक्षण प्रयोगशाळा आहे हिचे मुख्यालय आहे मैसूर कर्नाटक येथे हिचे डायरेक्टर आहेत अनिल दत्त सेमवाल आता ऑप्शनमध्ये पहा आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेने क्वॉरंटाईन मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं होतं तसेच डिजिटल स्टेथोस्कोप विकसित केला होता यानंतर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे हिने अतुल्य नावाचा मायक्रोवेव्ह सॅनिटायझर विकसित केला होता आता पुढे पाहू अलीकडेच फियर ऑफ गॉड या पुस्तकाचे प्रकाशन झाले ते कोणी लिहिले तर ते लिहिले बोम्मा देवरा चंद्रवदन यांनी बोम्मा देवा साई साई चंद्रवदन हे वदन या टोपन नावाने पुस्तके लिहितात या पुस्तकाचे प्रकाशन ट्री शेड पब्लिकेशन्सद्वारे करण्यात आले होते आता ऑप्शनमध्ये पहा मेरी जॉर्डन यांनी द आर्ट ऑफ हर डील द अनटोल स्टोरी ऑफ मेलानिया ट्रम्प यांनी हे पुस्तक मेलानिया ट्रम्प म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या पत्नी डोनाल्ड ट्रम्पच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिलं त्यानंतर नसलिमा नसरीन तस्लिमा नसरीन यांनी शेमलेस पुस्तक लिहिलं तस्लिमा नसरीन या बांगलादेशच्या लेखिका आहेत आता पुढे पाहू एफ आय आर आपकेद्वार या योजनेची सुरुवात कोणत्या राज्याने केली ते राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्य सरकारने भोपाळमध्ये या योजनेला सुरुवात केली या योजनेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉक्टर नरोत्तम मिश्र यांनी केले आता ही एफ आय आर आपकेद्वार ही योजना मध्य प्रदेशने सुरू केली तर मॅपमध्ये पहा मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान राज्यपाल आहेत लालजी टंडन तर ऑप्शनमध्ये केरळ केरळने इंटरॅक्टिव्ह हेल्थ पोर्टल लाँच केला होता जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरच्या हवामान उपविभागात पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे आता पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज बेंगळुरूने एक व्हेंटिलेटर विकसित केला त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे स्वास्थ वायू हा व्हेंटिलेटर फक्त छत्तीस दिवसांत विकसित करण्यात आला आहे हा एक नॉन इन्व्हेन्सिव्ह बाय लेवल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर व्हेंटिलेटर आहे आता हा व्हेंटिलेटर एन ए एलने विकसित केला तर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीची स्थापना कधी झाली एक जून एकोणीसशे एकोणसाठ साली हिचे सध्याचे संचालक आहे जितेंद्र जाधव ऑप्शनमध्ये पहा प्राणवायू हा व्हेंटिलेटर आय आय टी रुर्कीने विकसित केला होता व्हायटल व्हायटल हा उच्चता व्हेंटिलेटर आहे जो नासाने विकसित केला होता आता पुढे पाहूया केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एका हेल्पलाईनचे उद्घाटन केले त्याचं नाव काय त्याचं नाव आहे भरोसा ओडिसाच्या विद्यार्थ्यांचे भावनिक पुनर्वसन करण्यासाठी या हेल्पलाईनचे उद्घाटन करण्यात आले आहे ही हेल्पलाईन ओडिसाच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडासी ओडिसामध्ये सुरू करण्यात येईल हिचा हेल्पलाईन क्रमांक आहे शून्य आठ शून्य चार सहा आठ शून्य एक शून्य एक शून्य आता ऑप्शनमध्ये पहा संपर्क बैठक हे एक मोबाईल ॲप आहे हे हरियाणा सरकारने विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केले होते बोट हा एक रोबोट आहे हा केरळने विकसित केला होता अ पुढे पाहू अलीकडेच एस बी आय जनरल इन्शुरन्सने एक आरोग्य विमा पॉलिसी लाँच केली तिचे नाव काय आहे तिचे नाव आहे आरोग्य संजीवनी यामध्ये एक लाख ते पाच लाख रुपयांचा कवर देण्यात आला आहे आता ही पॉलिसी एस बी आयने लॉन्च केली तर एस बी आयची स्थापना कधी झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्न साली हिचा हेडक्वार्टर आहे मुंबई येथे अध्यक्ष आहेत रजनीश कुमार ऑप्शनमध्ये पहा जगन्ना विद्या दिवे योजना।, योजना, योजना, योजना ही योजना आंध्र प्रदेशने लॉन्च केली होती निगाह योजना ही योजना हिमाचल प्रदेशने लॉन्च केली होती आता पुढे पाहू अलीकडेच हरिशंकर वासुदेवन यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित होते हे इतिहासकार होते यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती यातच त्यांचे निधन झाले आता पुढे पाहू अलीकडेच डी डब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी जाहीर झाले हा अवॉर्ड भारतातील कोणाला जाहीर झाला तर हा अवॉर्ड सिद्धार्थ वरद राजन यांना जाहीर झाला हे द वाहेरचे संस्थापक संपादक आहेत दोन हजार दहामध्ये त्यांना जर्नलिस्ट ऑफ द इयरचा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला होता तसेच दोन हजार सतराच्या शॉट स्टाईन जर्नलिझम पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते आता हा अवॉर्ड एकूण सतरा जणांना जाहीर झाला आता डी डब्ल्यू फ्रीडम ऑफ स्पीच अवॉर्डबद्दल बोलू या पुरस्काराची सुरुवात दोन हजार पंधरामध्ये झाली जर्मन पत्रकार डाऊश वेले यांनी याची सुरुवात केली तर डी डब्ल्यूचे महासंचालक आहेत पीटर लिंबोर्ग ऑप्शनमध्ये पहा आना लालिक यांनाही या हा अवॉर्ड मिळाला हे जे ऑप्शनमध्ये आहेत हे तिघे यांना या तिघांनाही हा अवॉर्ड मिळाला आता आना लालिक आहेत सर्बियाच्या एलेना मिलासिना आहेत रशियाचे आणि मोहम्मद मोसयद आहेत इराणचे तर पहा मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर डिस्कशन केलं आता या लेक्चरचा तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झाम्समध्ये नक्कीच फायदा होईल तर हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू